नमस्कार। शिवसेनेच्या भायखळ्याचे आमदार यामिनी यशवंत जाधव या अडचणीत आल्या असून आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। या दरम्यान 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचा विधानसभा सदस्यत्व आमदारकी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे। त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून आमदार जाधव यांच्यासह शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे। 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी यामिनी जाधव यांनी आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे। त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता ही बाब उघड झाल्याचं देखील आयकर विभागाने यावेळी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आयकर विभागाने यामिनी जाधव यांचं विधानसभा सदस्यत्व आमदारकी रद्द करण्याची मागणी थेट निवडणूक आयोगाकडेच केली आहे। त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे। 2019 निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये यामिनी जाधव यांनी आपल्याकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं। यामध्ये 2.74 कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं नमूद केलं होतं, तर पती यशवंत जाधव यांच्या नावावरती 4.59 कोटी रुपयाची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं। यामध्येच आता आयकर विभागाने या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून शिवसेनेच्या नेते आणि आमदार यामिनी जाधव यांच्यावरती आरोप करत निवडणूक आयोगाकडे यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आगामी कालावधीमध्ये निवडणूक आयोग काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, परंतु हा शिवसेनेला मात्र मोठा धक्का मानला जात आहे। तर मित्रांनो, शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर आयकर विभागाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच।